बोलणं आणि कृती यातला फरक बघायचा असेल तर भाजपच्या नागपूर कार्यालयात जा. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅशलेस व्यवहारांसाठी आग्रह धरताना दिसत आहेत, तर दुसरीकडे नागपुरातल्या भाजपच्याच कार्यालयात उमेदवारांना निवडणूक अर्जासाठी रोखीत व्यवहार करावे लागतात. नोटाबंदीनंतर मेरा मोबाईल मेरा बटवा अशी जाहिरात करणारं भाजप सरकार आणि डिजिटल इंडियाची घोषणा देणाऱ्या भाजपला त्यांच्याच कार्यालयात निवडणूक अर्जासाठी कॅश पेमेंट करावं लागतंय, हे नक्कीच भूषणावहन आहे. स्वाईप मशीनची व्यवस्था करणार आहे पण वेळ लागेल त्याला, पण आम्ही चेक DD किंवा मग कॅश याच्या दरम्यान आम्ही पैसे स्वीकारून आलो.